बस्ती या ठिकाणी विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यास ग्रामस्थ व वनविभागाला यश आले. बस्ती येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान मिळाले. संजय शांताराम गोरडे यांच्या विहिरीत दीपक आवटे यांना पाणी भरून झाल्यावर मोटर बंद करण्यास गेल्यावर बिबट्या पडलेल्या दिसल्या. काही वेळातच गावातील मित्रपरिवार विहिरीवर जमा झाले. थोड्याच वेळात वन खात्याचे वनपाल विधाटे, वनरक्षक रमेश खरमाळे, वनरक्षक सुवर्णा खुटेकर तसेच मानिकडोह रेस्क्यू टीम हजर झाली आणि बस्ती गावातील तरुणांच्या आणि गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करून वन खात्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी बस्ती गावचे सरपंच प्रकाश गिले, सिद्धिविनायक नवतरुण मित्रमंडळ बस्तीचे सर्व तरुण मित्रपरिवार, बस्ती गावचे सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य वनविभागाला लाभले. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, बस्ती. माननीय उपवन संरक्षक आमचे सातपुते साहेब असतील, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे साहेब असतील, यांना तुरंत खबर या ठिकाणी वनपाल विधाटे साहेबांनी या ठिकाणी दिली आणि तुरंत या ठिकाणी जे आमचे वनरक्षक, वनपाल असेल, रेस्क्यू टीम असेल आणि माणिक दोषी जी टीम असेल, ही संपूर्ण टीम या ठिकाणी तुरंत या ठिकाणी आली आणि या ठिकाणी बिबट्याला एक जीवदान देण्यासाठी मदत केली. त्याच्या अगोदर ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यवस्थित सोय केली होती. 70-80 फूट खोल विहिरीमध्ये बिबट्या पोहत होता. मला वाटतं हा सकाळी रात्री कधी पडला आहे माहीत नाही. दातामध्ये त्यांनी वायर धरली होती आणि ती वायर धरल्यानंतर आम्ही काय केलं, कॅरेट या ग्रामस्थांनी आणल्यामुळं आणि कॅरेट सोडल्यानंतर तो कॅरेटमध्ये येऊन बसला आणि या ठिकाणी रेस्क्यू टीम आल्यानंतर पिंजरा आतमध्ये सोडला आणि तो तुरंत त्या पिंजऱ्यामध्ये आला. रेस्क्यूला टाईम लागला नाही. मी या ठिकाणी असणारे बस्ती सावरगडचे सरपंच आणि समस्त ग्रामस्थ सगळी तरुण मंडळी यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की असे रेस्क्यू जर आपण केले आणि प्राणी जर वाचवले तर मला वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये हे जे काही निसर्ग सौंदर्य आहे हे अबाधित राहण्यासाठी मदत होईल, शेतकऱ्यांना त्यामध्ये खूप फायदा होईल आणि असं सहकार्याची भावना सगळ्यांनी ठेवा अशी वन विभाग जुन्नरतर्फे मी आपल्या सगळ्यांना निश्चितच नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी गोरडे मळ्यामध्ये श्री संजय कांताराम गोरडे यांच्या विहिरीमध्ये आज दुपारी बिबट्या भक्षकाच्या मागे लागला असताना विहिरीमध्ये पडला. स्थानिक शेतकऱ्यांनी पाहिला आणि त्यानंतर आम्हाला संपर्क साधल्यानंतर आम्ही लगेचच वन खात्याशी संपर्क साधला. वन खात्याचे सन्माननीय विधाटे साहेब त्यांनी लगेचच रेस्क्यू टीमला, माणिक डोची जी रेस्क्यू टीम आहे त्यांच्याशी संपर्क साधला. आदरणीय आमचे रमेशजी खरमाळे सर आणि त्यांच्यासोबत आलेली सर्व टीम त्यांनी लगेचच इथे येऊन अतिशय काळजीपूर्वक खाली एक कॅरेट सोडलं आणि त्यामध्ये त्या बिबट्याला अलगद त्या कॅरेटमध्ये घेतलं. त्यानंतर वन खात्याचे टीमने पिंजरा बोलवण्यात आला, त्यानंतर तो पिंजरा खाली सोडण्यात आला आणि त्या कॅरेटमधून तो बिबट्या त्या पिंजऱ्यामध्ये सुरक्षितरित्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात आला. या कामी श्री क्षेत्र आदर्श गाव मौजे बस्तीतील सर्व गोरडेमळ्यातील सर्व शेतकरी असतील, गावातील सर्व तरुण कार्यकर्ते असतील, सिद्धिविनायक मंडळातील आमचे सर्व कार्यकर्ते यांनी खूप
मेहनत घेतली आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. आसपासच्या सर्व शेतकऱ्यांनी देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि सुरक्षितरित्या त्या बिबट्याला आपण जीवदान देऊ शकलो. या कामी ज्यांनी ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं प्रथमतः मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे लाईव्ह बातमीदार आदरणीय भागवत सर हे देखील आम्ही फोन केल्या लगेच ते देखील या ठिकाणी उपलब्ध झाले आणि त्यांनी देखील खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांनी देखील टीमशी संपर्क साधून आदरणीय खळमाळे सरांशी भागवत सरांनी संपर्क साधून टीमला पाचारण केलं. त्याबद्दल भागवत सरांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हा स्त्री क्षेत्र आदर्श गाव मौजे बस्ती ही बिबट्याप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो की आपण आपल्या सर्वांनी स्वतःची काळजी घ्यायची आणि बिबट्यापासून आपलं कसं संरक्षण होईल या कामी देखील आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्यायची. शेतकऱ्यांनी देखील विशेष काळजी घ्यायची आणि अशी घटना कुठं निदर्शनास आल्यास लगेच ताबडतोब वन खात्याशी किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. ज्या ज्या सर्व शेतकऱ्यांनी तरुण कार्यकर्त्यांनी या कामी सहकार्य केलं त्याचप्रमाणे रेस्क्यू टीमचं माणिक डो रेस्क्यू टीम आदरणीय विदाटे सर आणि रमेश करमाळे सर या सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.